शिरपूर सायकलिस्ट ग्रुपकडून पुणे येथील रेकॉर्ड होल्डर सायकलिस्ट श्री महेश गोगावले हे पुणे ते केदारनाथ सायकल प्रवास करीत आहेत. तरी दिनांक 13/9/2022 रोजी शिरपूर सायकलिस्ट ग्रुपमधील सदस्य निशांत रंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच निशांत रंदे आणि सर्व शिरपूर सायकलिस्ट ग्रुपमधील सदस्यांकडून पुढच्या प्रवासाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच ग्रुपमधील परमानंद रघुवंशी यांनी नरडाणा ते शिरपूर असा प्रवास महेश सरांसोबत केला. ग्रुपमधील प्रदीप राजपूत यांनी तिरंगा हॉटेल येथे अल्पोहार देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिरपूर सायकलिस्ट ग्रुपमधील सदस्य निशांत रंदे, प्रदीप राजपूत, परमानंद रघुवंशी, वासुदेव शेलकर, चेतन चव्हाण आदी उपस्थित होते. सायकलिस्ट ग्रुपचा एक सदस्य प्रदीप राजपूत. महेश, आपलं नाव काय सर? महेश शिवाजी गोगावले. अच्छा महेश सर, आपण कुठून तर कुठपर्यंत प्रवास करीत आहात थोडं संक्षिप्तमध्ये सांगणार का? आत्ता आपला 10 सप्टेंबरपासनं पुणे ते केदारनाथ उत्तराखंड असा 2500 किलोमीटरचा सायकल प्रवास सुरू आहे. आणि आज दिनांक 13 सप्टेंबरला शिरपूरमध्ये शिरपूर सायकलिस्ट क्लबचे सर प्रदीप राजपूत सरांकडं आज इथं आलेलो आहे. सर, आपल्याला आतापर्यंत पुणे तर शिरपूरपर्यंत आलेला एक छोटासा अनुभव, आणि आपण कुठ आतापर्यंत कोणते कोणते रेकॉर्ड केलेले, कुठपर्यंत आपण लॉंगेस्ट राईड केले, त्याबद्दल थोडं संक्षिप्तमध्ये. आपलं सायकल प्रवासाचं 5वं वर्ष आहे. आपण पहिले 2015 पर्यावरण जनजागृतीला पुणे ते दिल्ली 1500 किलोमीटरचा सायकल प्रवास केलेला. 2016 काश्मीर ते कन्याकुमारी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सायकल प्रवास केलेला. 2017 अष्टविनायक मुलगी वाचवा मुलगी शिकवा हा संदेश घेऊन, आणि 2020-21 कोरोना महामारीचं जे संकट आलं होतं ते संकट टाळण्यासाठी मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा असा संदेश घेत पुणे ते वैष्णोदेवी 2500 किलोमीटरची सायकल यात्रा केलेली. खूप खूप छान उपक्रम करता सर तुम्ही, त्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं कमी. आणि न सर्वसामान्यांसाठी काही संदेश असेल आमच्या शिरपूर सायकलिस्ट ग्रुपबद्दल काही संदेश असेल तर काही 2 शब्द त्यांच्यासाठी. अतिशय चांगल्या प्रकारे शिरपूर सायकलिस्ट क्लबने इथं स्वागत केलेलं आहे. त्यांनी इथं खूप चांगले उपक्रम राबवतात, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि त्यांना पुढील उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. भारत स्वातंत्र्याच्या 75व्या निमित्त सायकल राईड आपली. आमचे शिरपूर सायकलिस्ट ग्रुपचे काही सदस्य आपल्याला भेटून गेले, त्याबद्दल त्यापैकी आपले शिरपूर सायकलिस्ट ग्रुपचे अध्यक्ष मान्य श्री निशांतनाना रंदे साहेब, शेलकरनाना साहेब, चेतन चव्हाण साहेब, तुमच्यासोबत आता राईड केलेले जवळपास वर्षी दबाशी फाट्याहून आमचे रघुवंशी नाना, आणि बाकीचे ऑल शिरपूर सायकलिस्ट ग्रुप त्याच्याबद्दल अतुलभाऊ बडगुजार, हे सगळे जेव्हा आपल्याला भेटले तर त्याबद्दल त्या तुम्हाला काय वाटलं? अतिशय चांगलं वाटलं. चालू प्रवासामध्ये आपण जी केलेली मदत इतरांसाठी खूप प्रेरणादायी आहे. ज्यावेळेस मी मुंबई धुळे आग्रा हायवेने सायकलिस्ट असो किंवा इतर कोणी भारत भ्रमण करणारा असू दे, त्यामध्ये आपले सायकल क्लब आणि आपलं हॉटेल तिरंगा हे त्यांना कायमस्वरूपी सहकार्य करत आहेत, त्याबद्दल त्यांचे खूप आभार. धन्यवाद महेश गोगावले सर आपले सेवेसाठी आणि इतरांच्याही सेवेसाठी. कायम आपलं हॉटेल तिरंगा ही तत्पर असेल, आणि कधीही काही लागलं तर आवश्यकता लागली, काही मदत लागली तर हॉटेल तिरंगा आणि ग्रुप आणि आमचा शिरपूर सायकलिस्ट ग्रुप आपल्यास कायम मदत राहील. आणि हा शिरपूर सायकलिस्ट ग्रुपचा नाव आपण केदारनाथ या धामला पण घेणार ही अशी मनोकामना व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत.